वरती कशावर खर्च करतोय आपण माहिती का, झेंडे दांडे बॅनर टी शर्ट आणि घोषणाबाजी करायच्या. ऍक्च्युली जगातली कोणतीही क्रांती ही घोषणाबाजीने होत नसते. ओके, कृतीतून होते. आणि तुम्हाला हे पण माहित नसेल तर मी सांगून ठेवतो की हुर्रे आणि हुप हा शब्द कुठून आला. बरेचदा आपण करतो असं हिप हिप हुर्रे हा शब्द कुठून आला, तर चंगेज खानची एक स्ट्रॅटेजी असायची. त्याचं मोठं सैन्य असायचं, पण तो त्यातली एक छोटीशी तुकडी एखाद्या राज्यावर आक्रमण करायला पाठवायचा आणि जाणीवपूर्वक त्या तुकडीचा पराभव व्हायचा. आणि ते पराभव एका सैन्याचा झाला हे सेलिब्रेट करायला ते अख्खं राज्य एकत्र यायचं आणि मग रात्री अटॅक करायचा. आणि म्हणून पद्धत होती हे इतिहासातलं काय मला माहित नाही बरं का, की हे 12व्या शतकातल्या चंगेज खानाचा इतिहास हे सांगतानी केस उभे राहिले तुम्हाला सगळे, की 12व्या शतकात चंगेज खान ही स्ट्रॅटेजी वापरायचं हे जिजाऊंनी आपल्या मुलाला कसं शिकवलं असेल. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला, विजयोत्सव नाही. शिवाजी महाराज पन्हाळ्यातून विशाळगडला पोहोचले, विजयोत्सव नाही. शिवाजी महाराज आग्र्यातून सुखरूप परत आले, विजयोत्सव नाही. त्यांनी राज्याभिषेकाच्या वेळी थोडीशी मिरवणूक काढली पण तो विजयोत्सव पण नाही. लगेच काही दिवसात शिवाजी महाराज दक्षिण दिग्गजाच्या मोहिमेला आहेत. त्यामुळे माणसांनी स्थितप्रज्ञ राहिलं पाहिजे असा एक विषय. तर आपला मूळ विषय की त्यावेळी मी तो सल्ला दिला की तुम्ही शिक्षणावर फोकस करा, पण कार्यकर्त्यांना आवडलं नाही आणि तरुण लोकांना थोडं नेसूर पाहिजे असतं. प्रश्न नाही सुटला चालेल, पण मी नेता झालो पाहिजे. याच्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी कोलॅप झाला. आणि मी परवा म्हणून त्या जरंगे पाटलांना भेट द्यायला पण गेलो, तिथे पण स्टेजवरनं सगळ्यांचे कपडेच काढून आलेले की पुढारी अँड नेताज आर द प्रॉब्लेम फॉर द सोसायटी अँड त्या फॉर ऑल सोसायटी. ना काय की म्हणजे जहाज बुडलं चालेल पण मलाच कॅप्टन करा, ही जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे प्रश्न तयार होतो. आता हा मराठा आरक्षणाचा प्रश्न काय, तर त्याच्यावर मी सांगितलं की प्रस्थापित मराठ्यांनी जे सर्वसामान्य मराठ्यांचं शोषण केलेलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न तयार झालेला आहे. कारण महाराष्ट्राचं मोस्ट ऑफ द टाइम सीएम वॉज अ मराठा कम्युनिटी, बरोबर. त्यामुळे आपण इतर कोणाला ध्वज देण्यामध्ये कधी अर्थ नव्हता, आजही नाहीये. आणि मग हा जो लढा आहे ना तो जहागीरदार मराठे, निजामशाहीतले मराठे, मोगलांचे मराठे, आदिलशाहीतले मराठे विरुद्ध रयतेतून आलेले सर्वसामान्य गरजवंत मराठे असा हा लढा आहे, अशी पण मी भूमिका तिथे मांडली. आणि हा प्रश्न कसा सोडू शकतो तर याच्याबद्दल लोक कन्फ्यूज करतात आणि जे भाषण करतात त्यांनाच माहीत नसतं. ते इंदिरा साहनी आणि जयललिता ह्या दोघांचा रेफरन्स देतात प्रत्येक ठिकाणी. सगळंच म्हणजे धनगर आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो, मराठा आरक्षण असो, सगळीकडे लोक हे दोन रेफरन्स देतात की इंदिरा साहनी प्रकरण आणि जयललितांनी सीएम असताना तमिळनाडूमध्ये 50% आरक्षण 69% नेलं, बरोबर. तर ती त्यांनी त्यांचे राज्याचे अधिकार वापरले. तर त्यावेळी राज्य सरकारांना, त्या राज्य सरकारला, त्या राज्यातल्या समाजाची स्थिती बघून तिथे आरक्षण किती वाढवायचं, कसं वाढवायचं ह्याचे अधिकार राज्य सरकारला होते. पण जेव्हा 2017 हा मामला खूपच पेटायला लागला, इकडे महाराष्ट्रात, तिकडे राजस्थानमध्ये, तिकडे गुजरातमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये जे काही मागे पडलेले घटक आहेत ते सगळे मोर्चे करायला लागले, आम्हाला आरक्षण द्या. मग गुज्जर आरक्षण तुम्हाला माहिती आहे, जाटांचं माहिती आहे, सगळ्यांचं माहिती आहे. हे सगळं प्रकरण वाढायला लागल्यानंतर केंद्र सरकारने एक शानपण केलं की आरक्षण वाढवण्याचे जे अधिकार असतात राज्यांचे ते काढून घेतले आणि आता हे अधिकार फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे. 2017 झालं का? 2017 नंतर, म्हणजे 2017 इथे जे आले ना 54 मोठे मोर्चे, तिकडे राजस्थानमध्ये पण चालू होते गुजरांचे, मग ते केंद्र सरकारच्या लक्षात आलं की हे प्रत्येक राज्यांनी जर असं वाढवलं तर मग आपलं काय राहतंय, किंवा आपल्याला अडचण होऊ शकते. मग भारत सरकारने काय केलं, हे राज्य सरकारचे अधिकार काढले आणि ते स्वतःकडे घेतले. आणि ते स्वतःकडे घेतल्यानंतर त्यांनी काय केलं की 10% ईडब्ल्यूएस एक आरक्षण दिलं बघा, इकॉनॉमिक वीकर सेक्शन. फक्त 10 मिनिटातच पार्लमेंटमध्ये ठराव आला, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि 10% आरक्षण पास झालं, बरं का. 10 मिनिटात 10% आरक्षण झालं, जसं एका दिवसात नोटबंदी झाली. माझं म्हणणं हेच आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की तुम्ही हे गावामध्ये, ग्रामपंचायतमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी किंवा महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयावर मोर्चा काढूनही काय होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण हा अधिकार ज्यांना नाहीये, पण तुम्ही काय करू शकता की हा दबाव महाराष्ट्र सरकारवर टाकू शकता, मुख्यमंत्र्यावर टाकू शकता, इथल्या खासदारांवर टाकू शकता. हे 48 खासदारांनी बाकी देशातल्या आपल्या सगळ्या खासदारांना एकत्र करून पार्लमेंटचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे. आणि मराठाच नाही तर या देशातील जेवढे काही मागे पडलेले घटक आहेत त्यांच्यासाठी ही आरक्षणाची मर्यादा 52% जी आहे ना, त्याच्यातच खरी गेम होती बरं का. की देशाची लोकसंख्या 100% असेल तर तुम्ही 52% आरक्षण देणं म्हणजे 0.5% लोकांची मारामारी लावण्यात आहे, बरोबर. आणि हा चतुराईने काही लोकांनी घेतलेला निर्णय होता. माझं म्हणणं असं आहे की आता आरक्षणाची मर्यादा 52 डायरेक्ट तुम्ही 100 नेली पाहिजे आणि ज्या ज्या समाजात जेवढा जेवढा उपेक्षित घटक आहे त्या सगळ्यांना ह्याच्यात घेतलं पाहिजे. कारण भारताची राज्यघटना लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांचं ते व्हिजन होतं की रिझर्वेशन इज नॉट युअर राईट, म्हणजे आरक्षण हा तुमचा अधिकार नाहीये. पण जे लोक पाठी पडलेले आहेत, जे मागास राहिलेले आहेत, त्या सर्वांना प्रवाहामध्ये येण्याची एक समान संधी, म्हणजे घटनेमध्ये शब्द इक्वल रिप्रेझेंटेशन, तर आम्ही ते सोडलं. आणि नोकऱ्यांसाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षण इज नॉट फॉर युअर नोकरीज, आरक्षण हे समाजात मागे पडलेल्या घटकांना शिक्षण देणं
त्यांना मूळ प्रवाहात आणा आणि इक्वल रिप्रेझेंटेशन देणं याच्यासाठी रिझर्वेशन ही पॉलिसी होती. दुर्दैवानं असं झालं की राजकारणासाठी लोकांनी त्याचा गैरवापर केला आणि त्याचवेळी केम्ब्रिज विद्यापीठाचे पीएचडी असणारे, भारत सरकारचे कृषी मंत्री असणारे पंजाबराव देशमुख यांनी मराठा समाजाला सांगितलं होतं की तुम्ही कुणबी प्रमाणपत्र घ्या, तुम्ही आरक्षण घ्या. तर त्यावेळी पंजाबराव देशमुखांच्या घरावरती देशमुख पाटलांनी मोर्चे काढले. अहो आम्हाला दलित समजतात काय तुम्ही, आम्ही मागास हो का? पण विदर्भातल्या काय मराठ्यांनी त्यांचा सल्ला ऐकला, विदर्भातल्या मराठ्यांनी कुणबी सर्टिफिकेट घेतलं. आज त्यांना त्याचा तो फायदा होतोय. मूळ मुद्दा असा आहे की हा आरक्षण प्रश्न हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, सर्वांनी दबाव टाकावा. आणि म्हणून मी तिथं भाषणामध्ये पण सांगितलं की जसं नरेंद्र मोदी साहेब म्हणतायत की सबका विकास सबका साथ, तसं सबको आरक्षण सबको संरक्षण हीच भूमिका सरकारला घ्यावी लागेल. आणि फक्त महाराष्ट्रातल्या खासदारांकडून हा प्रश्न सुटू शकत नाही, देशातील सगळे खासदारांना एकत्र यावं लागतं, कारण हे बिल पास करायला 2/3 बहुमत लागतं. आरक्षण संपवायचं असेल तर काय करा? आरक्षण संपवणे हा विषय जर बोलला तुम्ही तर तुम्ही संपवून जाताल. कारण या देशामध्ये अशी एक परिस्थिती राजकारणी लोकांनी निर्माण केलेली आहे की आरक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे. ऍक्च्युली आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही, इक्वल रिप्रेझेंटेशन असा अधिकार आहे की प्रत्येक मागास घटकाला, प्रत्येक शोषण